अनिल देशमुखांना भेटणाऱ्या समित कदमला वाय दर्जेची सुरक्षा कोणी दिली? देवेंद्र फडणवीसांनी आणखीन कोणाकोणाला सुरक्षा दिली हे खोदून काढू, संजय राऊत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी मविया सरकारच्या काळात समित कदम या माणसाला पाठवलं होतं. या समित कदमने देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे, अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध आम्ही सांगतोय ते आरोप करा, अन्यथा जेलमध्ये जा असा प्रस्ताव ठेवल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. अनिल कदम यांनी समित कदम यांच्याबाबत जे आरोप केले आहे ते खरे आहेत. समित कदम या व्यक्तीने असे कोणते काम केले आहे की त्याला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे? राज्याचा गृहमंत्री कोण आहे आम्ही अजून उत्खनन करू. देवेंद्र फडणवीस यांनी अशा अजून किती लोकांना सुरक्षा दिली आहे हे तपासावं लागेल. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात तिरस्कारणीय व्यक्ती झालेले आहेत हे संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. समित कदमने अनिल देशमुख यांच्यासमोर 3 प्रतिज्ञापत्रं ठेवली आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्याविरुद्धच्या गंभीर आरोपांचा उल्लेख होता. हे धमकी देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मी त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना खलनायक म्हणतो असे संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. जे देवेंद्र फडणवीस यांच्या दबावासमोर झुकले नाही ते तुरुंगात गेले, जे झुकले ते भाजपसोबत गेले. अजित पवार यांनी स्वतःच वेश पालटून दिल्लीत गेले होते हे सांगितलं. एकनाथ शिंदे काळी दाढी पांढरी करून दिल्लीत फिरत होते असा खोचक टोला राऊत यांनी लगावलेला आहे. देशाचे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी जो खुलासा केलेला आहे, मी आरोप म्हणत नाही, खुलासा, आरोप हवेत होतात की ते गृहमंत्री असताना त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी एक मध्यस्थ पाठवला आणि त्या मध्यस्थानं सांगितलं की आम्ही तुम्हाला 3 ॲफिडेव्हिट देतो, त्या ॲफिडेव्हिटवर तुम्ही सह्या करा तर आम्ही तुम्हाला, तुमच्यावर जी कारवाई होते आहे ईडीची सीबीआयची त्यापासून आम्ही तुम्हाला वाचवू, तुम्हाला अटक करणार नाही. आणि हा सद्गृहस्थ देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं त्यांना वारंवार भेटत राहिला की तुम्ही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार ह्यांच्यावर आम्ही सांगतोय ते आरोप करा, हे ॲफिडेव्हिट आहे, 3 ॲफिडेव्हिट आहेत, त्याच्यावर तुम्ही सह्या करा, पुढचं आम्ही पाहतो. जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल, अशा प्रकारचं इशारा म्हणा, धमकी म्हणा, हे देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने केलं. मी जे त्यांना खलनायक म्हणतोय ना वारंवार, ते त्यासाठी, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. राजकीय दबावाला जे झुकले नाहीत ते तुरुंगात गेले आमच्यासारखे लोक, जे झुकले घाबरले ते भाजपात गेले. मग अजित पवार असतील वेश पालटून दिल्लीला फिरत राहिले, एकनाथ शिंदे काळी दाढी पांढरी करून त्यांच्यावर फिरत राहिले, हे या गोष्टी झाल्या भविष्यात. पण अनिल देशमुख ह्यांना जो सुमित कदम नावाचा मिरजेचा एक लायझनिंग करणारा माणूस भेटला, आता फडणवीस आणि त्यांची टोळी सांगेल आमचा काही संबंध नाही, आमचा त्याचा काही संबंध नाही, हा त्याचा संबंध आहे. हा मिरजेतला तरुण आहे, त्या संघाशी आरएसएसशी संबंध आहे, भाजपशी संबंध आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याही संबंध आहे, हे आपण पाहिलं असेल. आमचा त्या, आम्ही त्या सुमित कदमला ओळखत नाही, बरं का? अनिल देशमुख सांगतात ते खोटं आहे वगैरे वगैरे असे अनेक पुरावे आम्ही देऊ शकतो. दुसरा असा आहे की हा कोण सुमित कदम का कोण जो आहे, कोण आहे हा, कोण आहे याला वाय दर्जाची सिक्युरिटी का मिळाली आहे, कोणी दिली, गृहमंत्री कोण आहे? या सद्गृहस्थाला वाय दर्जाची सिक्युरिटी असं याने काय महान काम बजावलेलं आहे, कर्तव्य केलं आहे की ज्याला महाराष्ट्र सरकारनं वाय दर्जाची सिक्युरिटी दिली? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.